नमस्कार नमस्कार दादा, काय नाव आपलं? परशुराम तुकाराम वानखेडे। परशुराम तुकाराम वानखेडे राहणार काकर। काकर तालुका? तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। दादा आपलं नाव काय? संतोष दिगंबर पोपळगट। संतोष दिगंबर पोपळगट। बर, भाऊसाहेब आपलं? गोवर्धन बळीराम खंदारे। गोवर्धन बळीराम खंदारे। वार्ताहर? देशोन्नती। देशोन्नती। बर दादा आपला? शिवाजी उद्धव वानखेडे, राहणार काकर, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। शिवाजी उद्धव वानखेडे। उद्धवराव वानखेडे काकर। बर भाऊसाहेब आपला? संतोष नागोजी पायगण काकर। संतोष नागोजी पायगण काकर। आणि भैया तुमचं? राहुल भीमराव तुरुकमाने। राहुल भीमराव तुरुकमाने काकर। आपण सर्व काकरचे आहोत आणि आज आपल्याला भेट द्यायला देशोन्नतीचे वार्ताहर सुद्धा आलेले आहेत। आणि आज तारीख किती आहे दादा? 12 मार्च 12 मार्च 2020। मी 21 डिसेंबर 2019 आपल्या काहकर या गावात सभा घेतली। दादा तुम्ही मला सभेकरता बोलवलं की आमच्या गावात या, मार्गदर्शन करा। मी आलो, एक फार मोठा कार्यक्रम इथे हिंगोली जिल्ह्याचे शेतकरी आले होते आणि आपण साजरा केला। आणि या सभेमध्ये मी तुम्हाला पिकाचं नियोजन दिलं, पिकाचं मार्गदर्शन केलं, परंतु त्यावेळेस तुमचा हरभरा पेरणी आणि गहू पेरणी हे झालं होतं आणि हळद हे पीक तुमचं उभं होतं आणि शेवटच्या स्टेजला होतं। दादा त्यावेळेस मी तुम्हाला हरभऱ्याचं नियोजन देताना मग तुम्हाला 2 फवारण्या माझ्या हाती लागल्यात आणि गव्हाला 1 फवारणी आणि हळदीला 1, ठिबकद्वारे 1-2 घटकाचा डोस असं केलं। आज 12 मार्च रोजी मी तुमच्या गावात आलेलो आहे आणि आपण तुमच्या शेताची पाहणी करत आहोत सकाळपासून। बंधूंनो, या 2 महिन्यात जे काही कार्य झालं, तुम्हाला काही 2 फवारण्या, कुणाला 1 फवारणी असं भेटलंय, काही हळदी करता 1 ठिबकद्वारे सोडण्यात आलेले घटक भेटले, तुम्हाला कोणता काही फरक जाणवला त्याचा? फरक खूप काही जाणवला। हा तर आता तुम्ही आहे ना दादा, प्रत्येक जण तुमचं मनोगत व्यक्त करायचं, माझा महाराष्ट्रातील शेतकरी प्रत्येक जण पाहत असतो हे आणि त्याचा विश्वास वाढत जातो। तर दादा तुम्ही सुरुवात करा की तुमच्या शेतामध्ये तुम्ही काय काय केलं आणि तुम्हाला काय काय बदल झाला। मला हरभऱ्यावर 2 फवारण्या मिळाल्या। बरं, आणि हळदीवर 1 डोस मिळाला। हरभऱ्यावर 2 फवारण्या आणि हळदीवर 1 डोस केला। बरं, आज हरभऱ्याचं काय तुमचं म्हणजे काय होती परिस्थिती, काय झाली? आता कोयल्या जे फुटवे जे होते हां, तर 70-60-55 फुटवापर्यंत पोहोचून गेलेत आता। अच्छा, हां, म्हणजे आपण हरभऱ्यामध्ये 60-70 फुटव्यापर्यंत पोहोचलो। त्याच्यानंतर घाटे सुद्धा भरपूर आले, ते भरपूर लागले। आणि या वर्षी जे उतारा येणार तुम्हाला हरभऱ्याचा तुम्ही सोंगून ठेवलेला आहे, काय वाटतं तुम्हाला प्रत्येक वर्षीपेक्षा किती जास्त येईल? दरवर्षी आम्हाला 7-8 पोती व्हायचं, पण या वर्षी 12-13 पोती पर्यंत जाईल असं वाटतं। अच्छा, म्हणजे दरवर्षीपेक्षा 1.5 पुढे आहे, फक्त तुम्हाला 2 फवारण्या भेटल्या। कोरडवाहूचा आहे तुमचा? कोरडवाहूचा हरभरा। आणि तुम्हाला या वर्षी 1.5 पट उतारा वाढणार असं दिसतंय। बरं, हळद या पिकामध्ये? हळद पिकामध्ये 1 डोस मिळालेला आपल्याला, शेवटचा डोस मिळाला तुम्हाला फक्त व्हिटोन ह्युमिक जेल। आणि आपण शेवटी मी आलो त्यावेळेस तुमचं म्हणजे संपलेलं होतं सर्व विषय, 600 ग्राम कंद होता पहिला, 600 ग्रामचा कंद होता तुमचा मी आलो त्यावेळेस। बरं, त्याच्यानंतर आपण व्हिटोन आणि ह्युमिक जेल सोडलंय, आता 1 किलो 200 पासून 800 पर्यंत पोहोचलो आता। अच्छा, म्हणजे 1 किलो 800 ग्राम पर्यंत पोहोचतो आपण। हा, म्हणजे ते 2 घटक सोडल्यानंतर वाढ फुगवण चांगली झाली? लय जोराची फुगवण झाली, एकदम कंद मजबूत बनलेला आहे। अच्छा, कंद चांगला बनला। बरं बरं, चला। अजून तुमचं गव्हाचं सुद्धा आहे? हा, गव्हाचं पण 2 फवारणे मिळालेल्या। गव्हाला 2 फवारणे केले आपण, बरोबर आहे। आणि काय परिणाम जाणवला 2 फवारण्याचा? गेला दरवर्षी प्रमाणे पेक्षा आपल्याला 55-70 गव्हापर्यंत पोहोचलो। दरवर्षी 38-40 गहू असतात। बरोबर आहे, म्हणजे एका ओंबीमध्ये जे आपले 38-40 दाणे भरत होते, यावर्षी आपण 70 दाण्यापर्यंत पोहोचलो। हे पूर्ण महाराष्ट्र सांगताय मला की 70-75 दाणे भरतात साहेब। तर आपण त्या एका फवारणीमधून 2 फवारण्यामधून जे डेव्हलपमेंट घेतो, हा 2 फवारण्या मिळालेल्या आपल्याला। 2 फवारण्या म्हणजे फुटवे फोडायची 1 फवारणी मिळाली आणि दाणे भरायची, तर दोन्ही गोष्टी समाधान आहे तुमचं? समाधान। दादा तुमचं नाव काय म्हटलंय? संतोष पोपळकर। संतोष पोपळकर। संतोष भाऊ, मला हे सांगा की तुम्ही कोणत्या पिकावर काय नियोजन केलं? हरभरा आणि गव्हावर। काय मनोगत आहे तुमचा, हरभरा कसा झाला तुम्हाला आणि गहू कसे झालेत? सुरुवातीला हरभरा जळत होता। अच्छा, तुमचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे हरभरा जागेवर आला आणि भरपूर घाटे फांद्या लागून त्याला उत्पादन चांगलं निघालं त्याच्यामध्ये। अच्छा, म्हणजे जी मर लागत होती हरभऱ्याला,
मी आलो गावात सभा घेतली, त्याच्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन केलं, तुम्ही कार्याला लागले, तुमची मर थांबली, भरपूर फुटवे फुटले, भरपूर घाटे लागले, आणि आज काय वाटतंय तुम्हाला उतारा किती येईल? उतारा 12 ते 15 वरच उतारा येईल असं वाटतंय मला. अच्छा, 12 ते 15 क्विंटलच्या दरम्यान उतारा येईल तुम्हाला, म्हणजे प्रत्येक वर्षी पेक्षा किती वाढाल? 3 पट वाढलं. 3 पट वाढलं, तुमचा 4 ते 5 क्विंटलचा उतारा होता समजा, तर यावर्षी 12 ते 15 दरम्यान जाईल. बर, गव्हाचं कसं झालं तुमचं? गव्हाचं एकरी 10 ते 12 क्विंटल गहू होतात, 15 ते 18 क्विंटल पर्यंत. अच्छा, निश्चितपणे जाणार. निश्चितपणे आपण म्हणजे वाढ आहे. हो, वाढ आपल्याला एक एक फवारणी का होत नाही, दोन दोन फवारण्या का होत नाही, पण त्याच्याने वाढ. बरं, आपला दाना जो झाला तो काही वेगळ्या प्रकारचा झाला? मजबूत आहे. मजबूत आणि चांगला झाला, क्वालिटीचा झाला. बरं बरं. दादासाहेब, आता मुख्य महत्वाचे कारागीर तुम्ही आहेत आपले. तुम्ही, मी आल्यानंतर तुमच्या शेतात नेलं होतं सभेच्याच दिवशी, आणि तुमची हळद दाखवली होती. हळद त्यावेळेस इतक्या क्वालिटीची नव्हती, आणि कंद सुद्धा फुगत नव्हता. आणि आता आज तुमची हळद काढणं चालू आहे, आणि मला ते दाखवण्यात आलं हळद काढण्याचं, तर मलाही आश्चर्य वाटलं की खूप सुंदर असा कंद तयार झालेला आहे. तर दादा, तुम्ही हळदीवर माझं कार्य केलं, फक्त एक ड्रिचिंग म्हणजे ठिबकद्वारे आपण ह्युमिक जेल आणि विटून सोडलं होतं, काय परिणाम जाणवला तुम्हाला? म्हणजे पहिला 300 ग्रामचा गड्डा होता. पहिले आपण आलो त्यावेळेस 300 ग्रामचा गड्डा होता. आता 6 साडेसात 1.5 किलो लोक जाईल. काय काय 1.5 किलो पर्यंत आपला गड्डा गेलेला आहे, काही 1800 ग्राम पर्यंत गेलेला आहे, आणि कंद एकदम चांगला दिसतोय, मजबूत दिसतोय. कांडी बी ठोकर आहे. आणि यावर्षी तुम्हाला एक 22 गुंठे क्षेत्र आहे आपलं. 22 गुंठ्यामध्ये काय अंदाज आहे तुम्हाला की उगाळल्यानंतरचं उत्पादन किती येईल आपलं? आपल्याला उत्पादन येईल 10 क्विंटल बियाणं ठेवून 25 क्विंटल कमीत कमी. जर आपण आजच्या तारखेमध्ये एक अंदाज काढतोय की 22 गुंठ्यात आपल्याला 10 क्विंटल आपण बेणं ठेवलं, तर उगाळल्यानंतरचं उत्पादन आपलं 25 क्विंटल पर्यंत जाईल, म्हणजे चांगला कंद बनला आपला, एकदम मस्त बनला. अच्छा, असं वाटतंय ना तुम्हाला? निश्चितपणे होईल. बरं भाऊसाहेब, या समोर तुम्ही, काय नाव तुमचं? राहुल भीमराव तुर्कमाने. राहुल भीमराव तुर्कमाने. राहुल भाऊ, मला हे सांगा की तुम्ही उदासी तंत्र कशावर वापरला? गव्हावर वापरला. काय मनोगत काय तुमचं गव्हाचं, काय झालं गव्हाला? गहू आपला 30 गुंठे गहू आहे. 30 गुंठे गहू आहे. 30 गुंठे त्याच्यात एकच फवारणी आपल्याला हाती लागली. एकच फवारणी हाती लागली. बरं, ह्युमिक जेल आणि चमत्कार आणि ह्युमिक जेल ओंबी लांबवायची. बरोबर. बरं, तर या फवारणी नंतर तुम्हाला काही बदल जाणवला? भरपूर लागले. बरं, ओंबी लांब झाली, ओंबीची लांबी वाढली, दाण्याची संख्या पण, दाण्याची संख्या वाढली. गहू सोंगणं चालू आहे तुमचा? गहू काढला. काढला गहू मशीन मधून काढला? बरं, काय उतारा काय आला गव्हाचा? 14 क्विंटल. किती किती क्षेत्र होतं आपलं? 30 गुंठे. 30 गुंठ्यात 14 पोते. 30 गुंठ्यात 14 पोते. 14 पोते. 14 पोते पूर्ण भरले. पूर्ण. बरं, एक पोत किती किलोचं असतं तुमचं? 1.25 क्विंटल. 1.25 क्विंटल 1 क्विंटलच्या दरम्यान असतं, म्हणजे ते मोठं पोत असतं का? अच्छा, मला वाटतं दादा 1 क्विंटल 10 किलो, 1 क्विंटल 15 किलो, 1 क्विंटल 20 किलो. 1 क्विंटल 20 किलोचे किती पोते भरले तुमचे? 14 भरले. म्हणजे तुम्हाला जवळपास 16 ते 17 क्विंटलच्या जवळपास भरणार ती? 16 क्विंटल तर नक्की येणार. म्हणजे 30 गुंठ्यात तुम्हाला 16 क्विंटलचा ऍव्हरेज उदासी तंत्राने आला फक्त एका फवारणीचा. आता दादा हे सांगा, जर ती फवारणी भेटली नसती तर आपल्याला प्रत्येक वर्षी प्रमाणे 30 गुंठ्यात किती गहू झाला असता? 7, 8 किंवा 9 पोते. आतापर्यंत झाली नाही. अच्छा, म्हणजे 7, 8, 9 पोते. 9 पोते फार जास्त झाले, खूप झाले ते. पण आज आपण ते 14 पोत्यावर पोहोचलो. 14 पोते म्हणजे 6 पोते 5 पोते जास्त घेतोय आपण फक्त एका फवारणी मधून. राहुल भाऊ, मला सांगा त्या फवारणीचा खर्च किती आला होता? 420 रुपयात आपण 4 पोते गहू वाढवला, 5 पोते गहू वाढवला. हे चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे ना? आनंद आहे ना तुम्हाला? बरं दादा, तुमचं आता सांगा, तुमचं नाव काय? शिवाजी उद्धव वानखेडे. शिवाजी भाऊ, मला हे सांगा की तुम्ही सभा झाल्यानंतर उदासी तंत्रामध्ये काय काय कार्य केलं? सर, माझ्याकडे हळद 1 एकर 5 गुंठे आहे. 1 एकर 5 गुंठे हळद आहे. त्या दिवशी सभा झाली होती, त्या दिवशी आपण शेतात आलो होतो. बरोबर आहे. आपला कंद काढला होता. बरोबर आहे. तर त्या दिवशी 600 ग्रामचा कंद निघाला होता, 600 ते 700 ग्राम. बरोबर आहे. म्हणजे सभेच्या दिवशी 21 डिसेंबरला आपण 600 ते 700 ग्रामचा कंद तुमच्या शेतात पाहिला होता, आणि त्याच्यानंतर तुम्ही नियोजन घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं ह्युमिक जेल आणि विटोल सोडायला सांगितलं. बरोबर. 1 लिटर. हा,
एक किलो हिमिक जेल आणि एक लिटर विटून बरोबर आहे. हे सोलल्याच्या नंतर आज रोजी कंद जर काढला तर पावणे दोन किलो, दोन किलो ते सव्वा दोन किलो अच्छा इथपर्यंत पोहोचलेला. म्हणजे आजच्या तारखेमध्ये पावणे दोन ते सव्वा दोन किलो पर्यंत या दोन महिन्यात कंद पोहोचला. म्हणजे आपल्याला एकच ड्रिंचिंग होती, त्याच्यानंतर आपण काही खतं वगैरे दिलेले नाही. तुम्ही येण्यासाठी थोडे लेट झाले होते बरोबर. आम्ही सुरुवातीपासून जर तुमचं तंत्रज्ञान वापरलं असतं तर आज तीन किलो पर्यंत पोहोचलो असतो. हा 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 बरोबर आहे. तर आता हे लक्षात आलं तुमच्या की एका ड्रिंचिंग मधून मी जर तुमचा 600 ग्रामचा कंद सव्वा दोन किलो पर्यंत नेतो तर सुरुवातीपासून जर केला तर मी जे 4 किलोचा कंद म्हणतो तो निश्चितपणे बनणार. निश्चित होणार, निश्चितपणे बनणार. म्हणजे तुमचा विश्वास आला बरं. बंधूंनो मला हे सांगा, तुमचा आजच्या तारखेमध्ये उदासी तंत्रावर किंवा उदासी साहेबांवर किती टक्के विश्वास झाले? 101% तुमचा दादा 101% 100% सर 100% 100% 100% म्हणजे येणाऱ्या वर्षात आपण जे नियोजन करणार खरीपाचं ते उदासी तंत्राने पूर्ण 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 शेती उदासी तंत्रज्ञानानुसार पूर्ण. तुमचा काहाकर गाव याच्यात बरेचसे शेतकरी आपल्याला आज भेटले सकाळपासून. 80% सर तुमचे 80% काहाकरचे शेतकरी सर्व उदासी तंत्रावर आधारित शेती करणार आहे. सर आनंद आहे तुम्हाला, विश्वास झाला तुम्हाला. चला एकदा टाळ्या वाजवा की आपण एक प्रगती पाऊल म्हणजे क्रांती घडवून आणणार आहोत, प्रगतीकडे एक पाऊल उचललं गेलं आपलं तर निश्चितपणे आपल्या काहाकर गावाचा सुंदर असं रूप तयार होईल आणि येणाऱ्या वर्षात आपण खरीपामध्ये सर्व पीक चांगले करू. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.